नमस्कार, मी संज्योत मिरजकर. शरीर नृत्य कला मंदिर आमच्या संस्थेला ह्यावर्षी 26 वर्ष पूर्ण झाली आणि आमच्या गुरु सौ सोनिया परचुरे यांनी आता मध्यंतरी एक डिसायपल सिरीज असा एक क्रम चालू केला होता, ज्यांना तुम्ही खूप उत्तम संख्येने प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सोनियानी ॲक्च्युली आम्हाला कायमच नृत्याचं शिक्षण तर दिलंच, इतके वर्ष आम्ही तिच्याकडे शिकतो आहे, पण तिने मुळात आम्हाला जे शिकवलं की नृत्याचा धागा पकडून तुम्ही फक्त नृत्य शिकू नका, तर तुम्ही त्याचा उत्तम पद्धतीने प्रसार करा. भरपूर लोकांना तुम्ही तुमची विद्या दिली पाहिजे, लोकांपर्यंत ती पोचली पाहिजे. पण हे म्हणून किंवा हे सांगून ती थांबली नाही, तर तिचं म्हणणं असं होतं की तिने आम्हाला हे सांगितलं नाही पण तिने ते कृतीत करून दाखवलं किंवा तिने ते कृतीत करायचा प्रयत्न केला तिच्या दृष्टीने, पण आमच्या दृष्टीने तिने ते केलंच आमच्यासाठी. ते म्हणजे तिने ब्रांचेस स्टार्ट केल्या. जी पहिली ब्रांच आमची आहे ती ठाणा ब्रांच, अशा तिने 5 ब्रांचेस उभ्या केल्या, ठाणा, माटुंगा, पार्ला, गिरगाव आणि चेंबूर. आणि 5 ब्रांचेस ज्या तिने उभ्या केल्या त्या 5ही ब्रांचेसमध्ये आज तिन्ही शिकवलेल्या, तिन्ही घडवलेल्या सिनियर विद्यार्थ्यांनी शिकवत आहेत. आणि मला असं वाटतं असा गुरु तुम्हाला आयुष्यात लाभणं हे तुमचं खरोखर भाग्य आहे आणि आमचं खरंच हे भाग्य आहे की आम्हाला सोनियासारखा गुरु लाभला. तर आज अशाच एका ब्रांचमध्ये, जी ब्रांच ज्या ब्रांचची रिस्पॉन्सिबिलिटी तिने मला दिली आहे ती म्हणजे पार्ला ब्रांच, त्या पार्ला ब्रांचमध्ये आज मी मनापासून तुम्हालाही सहभागी करणार आहे, तुम्हालाही आमच्याबरोबर सहभाग घ्यायचा आहे. आणि तुमच्याबरोबर जे लोक हे बघतायत त्यांनी नुसता सहभाग घ्यायचा नाही आहे, तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आमचा यूट्यूब चॅनल आहे तो फॉलोही करायचा आहे. चला तर मग येत आहे पार्ला ब्रांच. तालांगाचा विषय वेगळा आहे, भावांगाचा विषय वेगळा आहे. जेव्हा तुम्ही एक्सप्रेस करता सो ते एक्सप्रेशन तुमचं पडंतमध्ये पण दिसलं पाहिजे.